तर शुभ सकाळ म्हणजे पुन्हा एकदा स्वागत आहे थेट चिपळूण आगवाशीमधून। तर मित्रांनो, सकाळचं वातावरण आहे आत्ता मस्तपैकी शांतता इथे पण, आणि काय झालं माहिती आहे का, रात्री पाऊस पडत होता। काल दुपारपासून पाऊस, सकाळपासून पाऊस पडत होता, रात्री पण थोडा पडला। त्याच्यानंतर सकाळी उठून बघितलं तर पाऊस नव्हता, तेव्हा जीवात जीव आला थोडा, म्हटलं पाऊस नाही फिरायला भेटेल, ऊन पडलं तर फिरायला भेटेल, पाऊस पडला तर फिरायला भेटणार नाही। आत्ता मी आहे आवाशीमध्ये बरोबर साहिलच्या गावी। तर मित्रांनो, हे त्यांचं गाव मंदिर आहे, आणि काल बोललो होतो ना, तर बघा हा ड्रोन आहे, आज आम्ही ड्रोन उडवणार आहे। पहिलं मंदिराचं एक शॉट घेणार इकडून, आम्ही दाखवीनच तुम्हाला, आधी मंदिर दाखवतो तुम्हाला, त्यांचं गाव मंदिर आहे। हा छोटा आहे, हे तुझं नाव काय, नाव काय, रियांश, रियांश नाचतो कसा कसा नाचतो, नाचतोस ना तू, गाणं कुठलं बोलतोस? चला हे यांचं गाव मंदिर आहे, गावाचं मंदिर बघूया। ड्रोन उडवला नाही साहेबने, हवा खात्या ड्रोनची, आवाज येत असेल तुम्हाला। आणि मंदिराचे शॉट घेतलेले आहेत, ते तुम्हाला मी नंतर व्हिडिओच्या मध्ये दाखवेन मंदिर कसं आहे यांचं ते। मंदिराचे ड्रोन शॉट वगैरे घेतलेले आहेत मंदिराचं, कालच्या वेळेमध्ये सांगितलं दर्शन घेऊ सकाळी, तर आज सकाळी येऊन दर्शन वगैरे घेतलेला। त्याच्यानंतर आम्ही थोड्या वेळाने नाश्ता वगैरे करू आणि सवतकड्याला जायला निघू। तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, आत्ता काय एवढा काय हे करत नाही, डायरेक्ट सवतकड्यावरती भेटून निघालो की आपण। ए बाय बाय कर, थँक्यू बोरिनला फक्त देतो, तुळशीची झाडं बघ, इथे सगळी तुळशीची झाडं आहेत, हे पूर्ण दिसतात। आता आपण ड्रोन घेऊन जाणार आहोत, तिकडे चिंचेचं झाड आहेत। चला नाश्ता करूया आणि मग निघूया ना। हो निघूया, पावसाचं जोरदार आगमन झालंय। आत्ता मी आहे मुंबई गोवा हायवेवरती, ह्या साईडला चिपळूण रोड जातो काय, चिपळूणला उद्या आपण जायचंच आहे, गणपती बाप्पाचं आगमन आहे उद्या, रविवार आहे। तर चिपळूणला इकडे हा रोड जातो आणि हा इकडे वरती, आणि इकडे बघा समोर सवतकडा आहे, सवतसडा, आपण आपल्या राजापूरमध्ये सवतकडा आणि हा सवतसडा आहे। तर पाऊस आहे, आम्ही पावसातून आलो, आता कमी झाला तेव्हा आलो, कारण पाऊस भरपूर होता सकाळपासून, मगाच व्हिडिओ टाकले तेव्हा एवढा पाऊस नव्हता, त्याच्यानंतर परत पावसाला भरपूर सुरुवात झाली होती। आता मी तर आलो आहे, अजून एक मित्र येतो आहे, बघ भावला भुसगावला, भावला भावला का इकडे भुसगावला, बघ संकल्प सुट्टी घेतला नाही, काल पण गेलो नव्हतो कॉलेजला, घरी माहीत नाही तेव्हा, पुढे सवत सडा समोर तिकडे जाऊया आपण,
आता ह्याच्यामध्ये गोप्रोमध्ये काय झूम होणार नाही, त्याच्यामुळे अर्धे मोबाईलचे शॉट घेणे टाकेन. आणि ड्रोन आणलाय आम्ही, पण हाय ड्रोनचे, हां ड्रोनचे जुने शॉट असलेले टाकू, कारण पावसातून ड्रोन उडू शकत नाही आम्ही. ड्रोनचे जुने शॉट ते टाकेन मध्ये, ते बघा. आणि ते बघा वरती आहे, तिकडे जायचं आपल्याला समोर. एक मित्र आल्यावरती आपण जरा जवळ जाऊ आणि दाखवेन मग. रस्त्याच्या बाजूलाच आहे, इकडून आलात ना कधी ते दिसेल इथे. आणि तिकडे आहे ना परशुराम मंदिर आहे, परशुराम मंदिरावर पण जायचं आपल्याला. वरती परशुराम मंदिर आहे, परशुराम मंदिरा पण जायचं आहे. बघूया आता इथे सवत सड्याच्या इथे जाऊया आपण, त्याच्यानंतर मग जाऊ. आपल्याजवळ साहिल आला आहे आत्ता, संकल्पने हा संकेत आलाय. हॅलो, फसवली फसवली काय फसवली, वरती पाठवली पण खाली बोलवली. काय याला तिथं वरती घाबरला घाबरला, पाऊस आला म्हणून वरती थांबला माहितीये काय. अरे बाबा, तर मंडळी आता आपण जाणार आहोत पुढे. चालत चालत चालत, हे बघा इथून चालत जायचं आहे समोर, तिकडं आहे सवत सडा वॉटरफॉल. बघूया आता जाऊन, थोडा जवळ जाऊया. चिकल बिकल आहे सोपा जरा आलात तर कधी. आणि तुम्ही येऊ नका पावसातून, आम्ही काय करणार आता. आलेले पाऊस आला अचानक, कमी होता तेव्हा निघालं होतं पण अचानक वाढला, मग यायलाच लागलं. असं पण अर्धवट आलो होतो आपण. आता आम्ही जात आहोत आणि बघताव चंडीचं मास, चंडीचं मासं भेटतात काय बघताव. चंडीचं मासे हे मस्त हिरवगार वाटतं एकदम. बघा आता पाऊस उचला ना की हिरवगार हिरवगार, कारण जास्त पण रिस्क घेऊ नका. कधी आलात ना तर पाऊस नसला तर या, आम्ही काय करणार. सकाळचा पाऊस होता, कमी झाला तेव्हा आलो, आणि काल आल्यापासून पाऊसच आहे. नुसता पाऊस नुसता पाऊस. सकाळची व्हिडिओ बघितला तर कमी होता पाऊस, ऊन पडला होता. आणि आता बघा परत पावसात सर्व झळते, पण रेनकोट घालून आम्ही आलोय. मला बघायचा होता सवस्थळा वॉटरफॉल. आणि भरपूर जणांनी कमेंट केली होती मागचे, जे सगळा सवत कड्याचा टाकला होता ना, तेव्हा बोलले चिपळूनला आपण सवस्थळा चिपळूनला आहे. सवत कडा कुठे आहे? सवत कडा आपल्याकडे राजापूरला, आणि सवस्थळा आहे तो चिपळूनला आहे. आता आपण जाऊया वरती, बघा जवळजवळ येतोय. आणि इकडे आहे ना चालायला, वा कसे गेले वाट गेले चालायला. कधी आलात ना तर इकडूनच या, नाही तर काय जण इकडून जातील, तिकडून नका जाऊ. आपल्याला चालायला केला नाही वाट, तिकडूनच चाला. जमलो काय मी लो, एवढं तरी एवढं चालायचं नाही आमच्याकडे. आहे तर चालायचं आहे, कुठे चालायचं आमच्याकडे चालायला आहे. पण इथं आहे ना चांगलं बनवली आहे रे चालायला, पण हे पावसातून पण रिस्की आहे, पडू शकतो माणूस. जवळजवळ पोहोचलोय आपण, अरे मागे पाहू शकताय सवस्थळा वॉटरफॉल आहे. बघा तिकडून किती छोटा वाटा होता रस्त्यावरून, इथं आल्यावरती बघा वारा भरपूर लागतोय. आपणच भिजायला झालं रे, गारडले मी ले, गारडले गारडला हा गारडला गारडला. किसन आहेत सकाळी गार मंडळी. हा सवत सडा, सवत कडा नाही सडा, सवत कडा आमच्याकडे राजापूरला, इकडे सवत सडा. ना मित्रांनो सावकाश जा, काही जाता वेळ नाही तर घसर नाही शक्यता. घसरला की डायरेक्ट हॉस्पिटल, डायरेक्ट हॉस्पिटल बघायचा, डायरेक्ट डायरेक्ट इकडून मग थेट हॉस्पिटल मधून, थेट हॉस्पिटल मधून लाईव्ह येणार मग सगळे. दंदनल दंदनल चांगला इकडून उदाहरण आता हा पडेल तेव्हा हा चप्पल काढूनच चालतो. पाऊस आला सावकाश इकडून जात आहे. बघू आता ड्रोनचा शॉट भेटला तर आपल्याला, कारण पाऊस लागतोय. भेटेल काय? भेटणार भेटणार भेटेल आहे ना, नशिबात असेल तर भेटेल. चला आता इथून आपण जायचंय, बघू आता सांगतो खाली गेल्यावरती. पेट्रोल टाकायचे मंडळी माझ्या, हा याच्या गाडीत पेट्रोल टाकायचं टू व्हीलर मध्ये. हा मंडळी मंडळी मला काय सांगू तुम्हाला, अहो मंडळी मंडळी करताय सारखं.
पागल मंडळीच्या नादात पागल झालाय तो. माझा शब्द पाठ केलाय बाबा साहेब. माझा एक शब्द पाठ केलाय त्यानं. चला तर मंडळी इकडून चला तिकडून चला. आणि आल्यापासून तर मंडळी मंडळीच करतोय. अहो कसा इकडून जातोय हा बघणार. धब्यावरून खाली आलोय आणि रस्त्यावरती बघा इथे मका घेतो मी. मका स्पॉन्सर आहे आजचा. स्पॉन्सर तुम्हाला गॉगल लागला याला उगाच न बोला दोन मला मी हे आता घाण वगैरे पडले ना मंडळी उचलणार आहे मंडळी. आणि यांना मग काय नाही मंडळी. ओके मंडळी मंडळी. ओके मंडळी. ओके 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 मंडळी. ओके ओके ओके. तिकडं आहे. पाऊस कमी झाला तर आम्ही ड्रोन उडवू शकतो. येतं ना सॉफ करणार आहे. पैसे विचार किती आहेत. मका बिका खाऊन झाला आहे मस्तपैकी. लाल तिकट झालं सगळे. ड्रोन काय उडवला नाही. पाऊस असल्यामुळे आम्ही आमचा ड्रोन उडवला नाही. दुसऱ्या उडवला नाही तर दाखवतो दाखवतो. पाऊस होता पण आमचा ड्रोन उडवला नाही. आम्ही फिरायला भेटतील आपल्याला. आणि परशुराम मंदिरात नाही जायचं. जायचं की परशुराम मंदिरात जायचं. आता काय बोललास. नाही तुझं गॉगल तिथंच राहिला. तो इथं जाऊया. तो कुठल्या इथला कुठल्या व्हायचा. तुझं गॉगल बघ. मंदिर हा ते मंदिरात जायचं. कुठले. विंदीवासनी. विंदीवासनी मंदिरात जायचं आहे. त्याच्यानंतर मग आपण येत्या वेळी परशुराम मंदिरात जाऊ. कुठं. आंबडतला. कुठं आहे ते. तिकडून इकडं आहे. मग परशुराम मंदिरात नाही जायचं. परशुराम मंदिरात उद्या जाऊ. आता नाही जाणार मग. आता विंदीवासनी. तू गॉगल दाखव तिथं. जा अंदा. मला गाडी काढा संकेत. जायचं. आम्ही गाडी काढतो. जा ठेवून आला येते. विंदीवासनी आपण मंदिरात जायचं आहे. तो मंदिराचं दर्शन घेऊ. आणि हे मंदिर आहे ना परशुरामचे. आपण उद्या येणारच आहे ना परत. गणपती आगमनाला येणार आहे तेव्हा मंदिरात जाऊन येऊ दर्शन घेऊन. कारण आता परत असं त्याच्या घरी जायचं बोलतो. मग असा वळसा मारून यायला लागेल. मग आधी तिकडे जाऊया. बघूया तिकडे जाऊन कसं मंदिर आहे ते दर्शन घेऊया. तर आता आपण आलो विंदीवासिनी मंदिराचे. इथं देवीचं मंदिर आहे इकडे. आणि नवरात्रीला इकडे गर्दी असते असं मला सांगत होता. इथं संकल्प सांगत होता येता येता. हां संकल्प संकल्पना देत होता मला. हे बघा विंदीवासिनी प्रसन्न इथं लिहिलेलं आहे. आणि साईडून नदी आहे त्या साईडला. कारण आवाज येतोय. नदीचा आवाज येतोय. हो कॉलेज चुकून आलाय. मी नाही मंडळी राहुल दादा गॉगल घातलंय. मी कसं चिकन वाटतोय बघा मंडळी. मी नाही मंडळी. चला गावासाठी प्रेम आहे. हे कॉलेज सोडणं म्हणजे कॉलेज सोडून प्रेम नाही. रे बोललो नव्हतो बा कॉलेज सोडून ये. बोललो तिकडे पण जा. जरा तिकडे काहीतरी हे विहिरी सारखा कुंड. आम्ही जाम भिजलो होतो म्हणून आम्ही इथून बाहेरूनच दर्शन घेतलं. आतमध्ये गेलो ना अवघात कशा चिखल झाले असते. हे बघा पूर्ण भिजले. सगळे भिजलेलेच आहेत. आणि इथं बघा छोटीशी पिंडी आहे. हा परिसर मस्त आहे एकदम हिरवागार. आणि हा काय आहे इथं कुंड आहे ना. असं बी साहेब बघ हा तिकडं आहे. एक असं याच्या दिसणार नाही. कासव किंवा मासे यांना दगड मारू नका. आपलं शहर सुंदर बनूया. थोडी काळजी घेऊया. चला पक्षी वाचूया. हे बघा पुऱ्या शांतता राखा. बघा हिरव हिरव नाही सॉरी निळं निळं पाणी आहे. आणि या साईडून नदी आहे छोटी. नदी आहे. पाऊस पडला त्याच्यामुळे पाणी जरा वाढलंय.
नदी आहे मस्त हिरवगार वाटतंय एकदम. माळाचे झाडं पण आहेत. कसं इकडून परिसर मस्त आहे अगदी हिरवगार. पाणी कमी असत आपण तिकडे गेलो जास्त रिक्स नाही घ्यायचं आपण. कधी आलात ना जास्त रिक्स घ्यायची नाही. लांबच्या लांब राहायचं फक्त निसर्गाचा आनंद घेत राहायचा. हो का पाणी भरपूर आहे. ते उजगावने बघा मी तुटला माझा बघा दोन भाग झाले तुटले. पाऊस वाढला आता पाऊस भरपूर आहे. आपल्याला गोप्रो आहे म्हणून व्हिडिओ बांधता त्या पावसातून. पण गोप्रो नसता तर जास्त व्हिडिओ आले नसते आपल्या पावसातून. खास पावसातून पाऊस वाढला त्याच्यामुळे आता आपण जाऊया. संकेतच्या घरात जायचं आहे. संकेतला उतलायचं आहे रात्री आपल्या. उद्या आपल्याला यायचंय परत चिपळूणला. चिपळूणच्या महाराजाचं आगमन आहे तेव्हा यायचं इकडे. उद्या रविवार आहे तर उद्या यायचं इकडे परत. इथं कुठे आहे काय? इथं नाही आहे चिपळूणला. चला आणि परशुराम मंदिरात पण उद्या जायचं आहे. असं पण आहेत भरपूर दिसणार नाही रे इथून. चला जाऊया इथून आता. आता आता जिथं थांबन तिथं डायरेक्ट. आणि व्हिडिओ मोठे झाले नाही पाहिजे. स्पॉट आमडस. आमडस नाही याचं का याचं घर आमरसला कुठं? आमडस आमडस आमरस नाही आमडस आमडस. अरे काय माहिती मला माला एवढा आमरस. मी आमरस म्हटलं आमडस 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 आता आमरसला जायचं. चला तर मित्रांनो फिरून वगैरे झालं होतं आणि आम्हाला भूक पण लागली होती आणि आम्ही चौघे जण बघा हसत खेळत मस्तपैकी रस्त्याने जात होतो. मस्तपैकी निसर्गाचा आनंद घेत संकेत पण बघा होता आमच्यासोबत. लगेच मिसळला. कॉलेजला गेला नव्हता पण घरी सांगायचं होतं की कॉलेजला गेला होता म्हणून. तर मग आम्ही सर्व निघालो घरच्या दिशेला आणि बघा लालपरी बघा. तर घरच्या दिशेला जाता जाता निसर्गाचा आनंद घेत घेत आम्ही चौघंजणं बाईक राईड करत घरी आलो. म्हणजे जातोयच आम्ही घरी कारण भूक लागली होती. तर साईंनी आईला सांगितलं होतं की खिचडी बनवून ठेव म्हणून. लेट पण झाला होता. वाजले होते 4:30 झाले होते. म्हटलं संध्याकाळी जाऊन व्हिडिओ एडिट करेन मी लगेच पोस्ट करेन. तर म्हणजे आजचा व्हिडिओ होता. आपण गेलो होतो कुठे सवत्सडा वॉटरफॉलला आणि तिकडून मग आपण मंदिरामध्ये गेलो होतो. उद्या आपण परशुराम मंदिर आणि आपला चिपळूणच्या महाराजाचं आगमन आहे तर आपण तिकडे जाणार आहोत. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कळवा. चॅनलवर नवीन असत सबस्क्राईब करा. भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. लगे रहो मंडळी कोकणकर RJ किस्सा थेट आत्ता आहे चिपळूणमधून. लवकरच आपण रत्नागिरीला जाणार आहोत. तर लगे रहो. चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आतासाठी टाटा बाय बाय. जा घरी जाऊन जेवूया आणि डायरेक्ट उद्या भेटू. ड्रोनचे शॉट काही भेटले नाहीच. उद्या बघू भेटले तर मग नवीन व्हिडिओमध्ये येतीलच ड्रोनचे व्हिडिओ. चला आता आम्ही जाता. जाम गारटलेलं पण आहेत. आतासाठी टाटा बाय बाय.